सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पंढरपुरातील परदेशी फिजिओथेरपी क्लिनिक रेल्वे स्थानकासमोर येथे लायन्स क्लब पंढरपूर, माजी नगरसेवक विवेक परदेशी, धर्मराज घोडके आदी मित्रमंडळांच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांसाठी मोफत कॅल्शियम वाढीचे औषध वाटप करण्यात आले. तसेच डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, त्वचा तपासणी, कान नाक व घसा तपासणी, ब्लड प्रेशर यांसह मोफत जनरल तपासणी आदी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर या शिबिराचे शुभारंभ कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कॅल्शियमच्या कमीपणामुळे सांध्यांमध्ये दुखणे, स्नायुदुखी, अंगदुखी, शरीराच्या हालचालीवेळी सांध्यांमध्ये कटकट आवाज येणे, थोड्याशा दुखापतीमुळे फ्रॅक्चर होणे, केस गळणे, वात येणे अशा प्रकारचा अनुभव येतो असे डॉक्टर अश्विनी परदेशी यांनी सांगितलं. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॅल्शियम तपासणी करून उपचार घेणे, औषध घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर या शिबिरासाठी फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी परदेशी, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण मेनकुदळे, कान नाक व घसा तज्ज्ञ डॉक्टर अनिल कोरे, MBBS MD व डॉक्टर सौरभ ठावरे, दंतरोग तज्ज्ञ विजयलक्ष्मी हिवरे, टेक्निशियन अमोल कवाळे यांनी मोलाचे योगदान देत नागरिकांची तपासणी केली व यापुढेही समाज उपयोगी शिबिरांमध्ये आम्ही सहभाग घेऊ असेही सांगितले. सदरील प्रसंगी राजू कटेकर, डॉक्टर फारस राका, लायन्स अध्यक्ष आरती बसवंती, माजी नगरसेविका कमला तोंडे, डीव्ही कुलकर्णी, विपुल फडे, ओंकार बसवंती, शोभा गुप्ता, विवेक कचरे, श्याम येळे, बबन येळे, अभय झांबरे, शांताराम कुलकर्णी, उदय उत्पात, आदित्य जोशी, सुरेखा कुलकर्णी, प्राची जोशी, अंजली डिग्रे, सीमा गुप्ता खडके यांसह परिसरातील नागरिक विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरीरात बनत नसल्यामुळे त्याची आयुष्याच्या प्रत्येक काळात त्याची गरज असते. म्हणजे लहानपणापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला शरीराला कॅल्शियमची गरज ही असतेच. रोज आपण जसं जेवण जो तसं आपल्याला कॅल्शियम घेणं गरजेचं असतं जेवणामध्ये. पण आजकालच्या आपल्या जेवणाची क्वालिटी म्हणता किंवा त्याचं जे हे असेल इम्पॉर्टन्स म्हणता, आपण डेली त्या प्रमाणात कॅल्शियम न घेतल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं. जसं काय आपलं सांधेदुखी आहे, सांधेची सूज आहे, केस गळणं आहे, अंगदुखी आहे, वात येणं, सारखा सारखा वात येणं, जॉईंटमध्ये कटकट वाजणं, हे सगळे कॅल्शियम डिफिशियन्सी जे सिम्पटम्स आहेत. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात जेव्हा आपण कॅल्शियम प्रॉपर प्रमाणात घेत नाही. जेव्हा आपल्या जेवणात रोजच्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात. आणि जर आपण या गोष्टींवर वेळीच जर आपण ह्याच्यावर काही ट्रीटमेंट घेतली नाही किंवा डॉक्टरांना याच्यावर कन्सल्ट केलं नाही तर पुढे हे वाढत जातं आणि ह्याचा मोठा असा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो. त्याचं जो निस्तेजपणा येणे, डिप्रेशनमध्ये जाणे, हेही एक कॅल्शियम डिफिशियन्सी खूप पुढचे गोष्टी आहे. आणि अगदी पाय लचकला तरी फ्रॅक्चर होणे हे सगळ्यात कॉमनली आपल्याला दिसतं. बाथरूममध्ये हलकं फिरली आणि पाय लचकला आणि फ्रॅक्चर झालं.